नमस्कार मंडळी, कसे आहात? तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉग मध्ये. तुझा काय चालले याडा? तर मंडळी, आज आहे दहीहंडी आणि मी चाललो आता गावात दहीहंडीला. तर तुम्ही पण बघा आमच्या गावाकडे किती एन्जॉय करतात, काय काय करतात, तुम्हाला सगळं दाखवतोय. तर कंटिन्यू राहा, लास्टपर्यंत राहा. आणि गाईज, तर आता आम्ही निघालो गावात जायला. पाऊस पण भरपूर आहे, तर आम्ही चालत चालतच चाललोय. माझ्यासोबत आता बच्चू एक आहे आणि मी आणि रोशन भेटणार आहे, त्याला रोशनला घेऊन जातो आता गावात. इकडे भात वगैरे कुंचात, काय बोलतात त्याला, कुंचात. आणि आमचा बाबा, गावचा बाबा आहे, ज्येष्ठ नागरिक. आज जेवण बनवायला खूप मजा आहे. अबक काणा भोईर, बरोबर ना? बाबा नसला तर आमची दही हंडी होतच नाही. कारण जेवणाचा झाला बाबा फक्त. आणि बाहेर तुम्ही बघू शकता, पूर्ण गावकरी बघा मदत करतात. गाईस, तर इथे आता दहीहंडी सजवण्याचं काम चालू आहे. दोन दहीहंडी असतात, एक मंदिरामध्ये आणि एक बाहेर. आणि ते आणि बाबाला पण घ्या. तर आता मी यांना कल्याणी सणा न्यायला आलेलो, छोट्या वगैरे सणा. आणि यांना इकडनं घेतो आणि पटकन लगेच जातो गावात, कारण तिकडे सगळा रेडी झालाय. आणि जाऊन फक्त मजा बघायची, कारण मी हंडी फोरायला जाणार ना. एक वर्ष हंडी फोरताना माझा हात फ्रॅक्चर झाला होता, तेव्हापासून मी काय करतच नाही तिकडे. तर खाली मजा घ्यायची बस. चला तुम्हाला दाखवतो. Bye.
I'm
Hey, 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 hey,
रोशन भाऊ आपला पहिलाच पंक्तीला जावाला बसले भाऊ पहिलाच पंक्तीला जनता माफ नाही करेगी मी काय भाई पाहू नये मी बाहेरची आलो तुम्ही गावात राहता दोन दोन उपास पहिल्या पंक्तीला जावाला नाही भारी सोय करतो तू बर भाजी जेवण आम्हाला 15 मिनिटं झालं तरी पण तुला भाकणं आनंद काय नाही बाईने अर्धी भाजी खाल्ली भाजी खाऊन द्यायला लागल परत झाली तिकडे बाहेर वारायला घेतलं ना आम्ही मंदिरामध्ये जेवायला आलो 15-20 मिनिटं झाली तरी भाकणं आहेत काय झाला रोजी कंटाळला किती खुश झाला ना हरवली जावाच तर जाम बरा वाटले 15-20 मिनिटांनंतर आम्हाला भात आले लागून जाणार बघत ना की कलता आला 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 आमकारील आज 5-6 वेळा भात खाईल मिरच्या इथं भात 15-20 मिनिटात आले तू मिरच्या न्यायला झाले लोक कसली टपाकली अन कधी भेटल कधी भेटल बहुत गरम आहे आलू का नाही बरा वाटला लवकर बागाला पाऊस वीर बनवले या विहिरीन वरण टाक बस आता पापड नको नको पापडला घेऊन ये लोणचा मस्त लगी चल गाईस आता मस्त लगी जायचं आणि नंतर भेटते दुसरी अंडी भरायला जायचे छोटे छोटे पोरांनी घेऊन चाललो आम्ही करून घेतो आता जावाला लय भारी झाले आता गुलाब जामून आले काय बरं जाम हुशार आहे दोन टाकल्या तुला मी चार वाढीन चार नंतर
रोशननी जोर घेतले जोर अजून कुंदी मागत दोन वेळेला भात घेतला तरी म्हणतो पाहिजे बोल अजून दे अजून कुंदी दे पाहिजे का घे घे लाजू नको इतकी जोर घेतले मंडळी मी बोललेला ना यो जोर घेत डबल भात घेतला तिसऱ्यांदा रोशन काय चार पाच दिवसात जेवून घेत काय मी घेतला दोन वेळेला तुम्ही जोर घेतले घरी घेऊन चालली गाईज आम्ही मस्त पोटपूजा केली आणि आता चाललो आमच्या काकाच्या इथं कारण काकाच्या इथं छोट्या मुलांची हंडी गेले बच्चूला बोलवली आहे तर आता तिथं चाललो आणि बच्चू कुठे चाललाय तो आता कोणाच्या घरी हो का किट्टू सांगते काय हंडी पोडशील तू बापरे कशी पोडशील अरे वा अरे वा थांब ना पाऊस आला बघ पाऊस आला भिजू नको दाम तर गाईज आता आम्ही त्या हंडी बोलणार आहोत आमचा बच्चू आणि एक प्रलक्ष ए चला हंडी बोरा चला चला हंडी बोर ए प्रलक्ष हंडीला टांग चल ए चल हंडी बोर चल पोचल पोचल हा हो रा त्याला पण ठेव खाली हो अंडी ए बर येडा घर तू येडा आहे र तू बर बर जोरात जोरात बोर राहते राहते फुलं पडली त्याच्या तू फुलं पडली गे आता फोड जोरात मार मार जोरात मार जोरात मार गोविंदा गोविंदा मार ए फेकू नको फेकू नको फेकू नको फेकू नको धोका पोडशील आता हातातच फोड हातातच फोड हा फोड जोरात जोरात लाव ताकद जय श्रीराम हा असा पकड हा लाव दे त्याला ताकद आता अरे वा ए फोर आहे ती फोर अजून मचू ए फोर अरे वा कसा वाटला मस्त वाटला ए तू पण झोप तू पण झोप अरे झोप ए घे नारळ घे तो फोर अजून हा आता खाली करा थोडी ए घे अजून फोर हे बघ आहे त्याच्यात दही अजून बच्चू हे बघ दही आहे अजून त्याच्यात ए घे नारळ घे ते बघ हंडी खाली आली बघ आता फोड अजून फोड हे बघ आहे दही त्याच्याने बघ हे बघ आहे बघ हे बघ आहे भरपूर फोड घे ती घे नारळ घे नारळ घे चला गाईज तर आम्ही महाराष्ट्रातली सर्वात उंच हंडी फोडलेली आहे कानपोली आहे ते सर्वात मोठी हंडी गेलेली महाराष्ट्रामध्ये ना बच्चू हंडी फोडण्याचा मान करी फोडलीस ना पण न्यायची घरी प्रसादाला चला घालत घालते घरात प्रसाद ने चला आईस ना बाय बाय करा आता चला तर गाईज आता आम्ही हंडी फोडली आणि निघतो घरी भरपूर भिजलो पाऊस पडत होता दिवसभर तर जातो आणि मस्त फ्रेश होतो तर आताच आम्ही घरी आलो फ्रेश वगैरे झालो आणि आता डोंबिवलीची हंडी बघतोय हे बघू शकता घर बसला इथं हंडी बघतोय आम्ही फुल एन्जॉय करतोय तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर लाईक करा नसेल आवडला तरी पण लाईक करा कमेंट करा आणि अजून सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला बाय बाय.